हेलो एवरीवंस, आपन बीकॉम फर्स्ट सेम च कंपनीला या सब्जेक्ट संबंधित चैप्टर 9 चे काय पार्ट मागील तासिकेमध्ये आपण बघितलं होतं। आजच्या तासिकेमध्ये आपण प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स याबद्दल माहिती बघत आहोत। बघा, प्रेफरन्स शेअर्स, बॉन्ड, इक्विटी शेअर आलं किंवा सामान्य भागधारक हे हे काही गोष्टी आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं। आलं डिबेंचर काय असतात, आलं बघा, कंपनी असतो एक, काय असतो एक कंपनी असतो, आलं एक कंपनी असते okay? एक कंपनी असते जसं ए बी सी नावाची कंपनी आहे, आलं त्या कंपनीकडे कंपनीला उभं करण्यासाठी एक CR ची आवश्यकता आहे, एक CR ची आवश्यकता आहे। कंपनीच्या खाजगी भांडवलापैकी खाजगी भांडवलामध्ये जसं समजून घ्या की सामान्य भागधारक इक्विटी शेअर होल्डर नंबर एक ह्या ठिकाणी सॉरी कंपनीला भांडवल उपलब्ध करण्याचे साधन आहे स्वतःकडचे भांडवल, त्यानंतर कर्जावर भांडवल किंवा लोन, आलं तर ह्या ठिकाणी इक्विटी शेअर आहे, आलं इक्विटी शेअर। आता इक्विटी शेअर म्हणजे काय? सामान्य भागधारक। नंबर दुसरा आहे प्रेफरन्स शेअर, आलं प्रेफरन्स शेअर। नंबर तिसरा आहे डिबेंचर, सॉरी नंबर फोर्थ आहे त्याला आपण काय म्हणतो लोन किंवा त्याला आपण बॉन्डच्या माध्यमातून सुद्धा असं म्हणू शकतो, आलं बघा। तर इक्विटी शेअर हे काय आहे? कंपनीच्या मालकीचे असतात। तर कंपनीला जास्त नफा मिळावा आणि बाकीच्या लोकांना एक लिमिटेड एक मोजक्या स्वरूपात त्यांना रिटर्न द्यावा, बाकीची रिटर्न आहे बाकीची जो इन्कम आहे हे इक्विटी शेअरमध्ये वाटून घ्यावा, म्हणून काही लोक काय करतात इक्विटी शेअर खरेदी करणे पसंत करतात, आलं। पण काही लोकांना एक लिमिटेड एक मर्यादित किंवा एखादा फिक्स रिटर्न मिळावा यासाठी ते प्रेफरन्स शेअर्स आणि डिबेंचर खरेदी करतात, बॉन्ड खरेदी करतात, आलं। बघा, प्रेफरन्स शेअर आणि इक्विटी शेअरमध्ये गोष्ट एवढी की प्रेफरन्स शेअर हे कंपनीच्या मालकीचे असतात, आलं कंपनीचे एक मालक म्हणून ते काम करत असतात। पण इक्विटी शेअर हे काय आज कंपनीचे एक परके भांडवल समजलं जातो, आलं। बघा, इक्विटी शेअर जे असतो कंपनीच्या शेवटपर्यंत ते असतात, आलं। जेव्हा कंपनीला प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधून बाकी लोकांचे वाटणे करून झाल्यानंतर जो प्रॉफिट उरेल त्याच प्रॉफिटमधून सामान्य भागधारकांना वाटणी करण्यात येतो, अन्यथा त्यांना वाटणी करता येत नाही किंवा अन्यथा त्यांना पैसे रिटर्न भेटत नाही। पण ज्यावेळेसी प्रॉफिट असेल त्यावेळेसी जास्त प्रमाणात नफा भेटत असतो, आलं। तर सामान्य भागधारकांच्या एक फिक्स रेट किंवा फिक्स रेशो किंवा फिक्स पर्सेंटेजनुसार प्रॉफिट नसतो, याच्या जेवढा कंपनीने जास्त टर्नओवर केलं असेल जास्त प्रॉफिट कमवलं असेल तेवढा त्याला काय भेटतो प्रॉफिट भेटत असतो। तर पूर्वाधिकार भागधारकाचे काय असतो एक फिक्स असतो की एवढ्याच पर्सेंटेजमध्ये त्यांना तो प्रॉफिट किंवा त्यांना पर्सेंटेज भेटत असतो, ओके। बघा, तर पूर्वाधिकार भाग आणि सामान्य भाग, लाभांश प्राप्त करणे व भाग परत घेणे, आलं। पूर्वाधिकार भाग आणि सामान्य भाग, पूर्वाधिकार भागधारकांना इतर भागापेक्षा कंपनीच्या लाभांश प्रथम अधिकार मिळतो, तद्वतच अवसान प्रसंगी म्हणजे त्या विसर्जनाप्रसंगी सामान्य भागधारकांच्या अगोदर त्यांच्या अंशाची रक्कम परत करता येते, आलं। पूर्वाधिकार भाग काय असतो की ज्या कंपनीची एक विसर्जन होतो तर त्यावेळेस कंपनी इक्विटी शेअर होल्डरना देण्या अगोदर इक्विटी शेअर होल्डरना रिटर्न देण्या अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरना अगोदर भागाची परतफेड करत असतो, आलं। बघा,
पूर्वाधिकार भागावरील लाभांश वितरित केल्यानंतर ह्या भागावर लाभांश वाटल्यास येतो समापन झाल्यास पूर्वाधिकार भागाची रक्कम परत केल्यानंतर उर्वरित रकमेतून सामान्य भागाची रक्कम परत करण्यात येतो साजट ओके. दुसरा आहे लाभांश दर. सामान्यतः पार्षद अंतरनियमात अशा भागावरील लाभांश दर निश्चित केला असतो. आला कोणत्या पूर्वाधिकार सॉरी हा पूर्वाधिकार भागधारकावर असा दर काय असतो निश्चित केलेला असतो. तर इक्विटी शेअर होल्डरमध्ये प्रमाणाच्या लाभांश जर संस्थेच्या प्रॉफिट कॅपॅबिलिटी ह्या भागावरील लाभांशाचे प्रमाण वाढत असते. म्हणजे ज्यावर्षी कंपनीला जास्त प्रॉफिट झाला असेल तर त्याच्या वेळेस इक्विटी शेअर होल्डरना जास्त प्रमाणात लाभांश भेटत असतो. कमी लाभ झाला असेल तर कमी प्रमाणात लाभ भेटत असतो. नंबर तिसरा आहे मताधिकार. पार्षद अंतरनियमात विशेष प्रावधान असल्यास मताधिकार मिळतो. आलं मताधिकार म्हणजे काय? पार्षद अंतरनियमात विशेष प्रावधान असल्यास मताधिकार मिळतो. आलं सर्वच सर्वच सभांना उपस्थित राहून मतदान करण्याचा यांना अधिकार असतो. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरना कंपनीच्या सर्व सभेमध्ये राहून त्यांना मतदान करण्याचा पण अधिकार असतो. पण प्रेफरन्स शेअर होल्डरना मतदान करण्याचा अधिकार नसतो. पण प्रेफरन्स शेअर होल्डर जेव्हा कन्वर्ट होऊन त्यांना इक्विटी शेअर बनतात तेव्हा त्यांना अधिकार मिळतो. सामान्यतः ह्या भागधारकांना मतदान करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत त्यांना कंपनीच्या सभांना हजर राहता येतो. आला म्हणजे ज्यावेळेस त्याच्या अपवादाचं त्या विरुद्ध करत असतील पत्रेसरच्या त्यावेळेस त्यांना हजर राहण्याचा अधिकार असतो. सुदन पद्धती. काही पूर्वाधिकार अंश निश्चित अवधीनंतर शोध्य असतात. कंपनीला लागणारा तात्पुरता पैसा ह्याद्वारे उभारता येतो. आला कंपनीच्या समापन प्रसंगी सामान्य भागाची रक्कम परत केली जाते हेच खरे कंपनीचे मालक असतात. आलं जोखीम. एका निश्चित दराने आणि एका भागधारकापेक्षा लाभांश भागधारकापेक्षा अगोदरच ह्या भागावर लाभांश मिळण्याची व भाग परत मिळण्याची तीव्र मिळण्याची खात्री असल्याने ह्यात जोखीमीचे प्रमाण कमी असते. आलं या जोखीमीचे प्रमाण काय असतो? कमी असतो. तर कंपनीच्या अधिक जोखीम वास्तविक अर्थाने ह्याच भागावर असते कारण ह्या भागावरील लाभांश नेहमी असतो. याशिवाय पुंजी परत मिळण्याची शक्यताही कमीच असते. आलं नंबर 6 आहे ओके.